आपल्या या संपूर्ण भारतभर एक आनंदाचा सण आहे 22 तारखेला. 22 तारखेला आपल्या श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे, आणि तो सोहळा म्हणजे एक दिवाळीसारखा दिवस आहे, दीपावलीच्याही दुप्पट आहे. आणि आपण संपूर्ण भारतभर तो दीपावलीसारखा सण साजरा करणार आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही सुसंस्कृत असलेला शहर आहे, मग इथेही आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक पत्र दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जेवढे मटण विक्रेते असतील, जेवढे मच्छीमार विक्रेते असतील, जेवढे मद्यपान जी दुकानं आहेत ते दुकानदार असतील, की एका दिवसासाठी त्या दिवसासाठी ते दुकानं बंद ठेवावा, कुठल्याही प्रकारचा मांसाहार होऊ नये, अशी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना मागणी केलेली आहे. मी यामध्ये बार आणि हे सर्व पण सामील आहेत का? म्हणजे सर्व ना, बार असेल, मद्यपान विक्रीवाले असतील, मटन मांसवाले असतील, की आपला देवाचा प्राणप्रतिष्ठित सोहळा आहे, अतिशय आनंदाने साजरा होणार आहे. आपला हा ऐतिहासिक दिवस आहे, हा 22 तारखेला हा भारतभर ऐतिहासिक दिवस आहे, आणि तो आपण सालाबादप्रमाणे साजरा तर करणारच आहोत, पण 22 तारखेला असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या दिवशी संपूर्ण मांसाहार होऊ नये, मद्यपान होऊ नये, त्यासाठी मी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. मी खरं तर मच्छीवाल्यांना पण विनंती करेन, मटनवाल्यांना पण विनंती करेन, किंवा जे आपले दुकानदार असेल, मद्यपान विक्री असेल, बार असेल, की त्या दिवशी त्यांनी एका दिवसासाठी हा बंद ठेवावा, जेणेकरून हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं एक आपण केलेलं आहे या सोहळ्यासाठी, असंही एक आपला मागणी म्हणजे आपलं जाईल एक विषय होऊन जाईल, आणि अशी मी ऐकताना मागणी केलेली आहे. आणि हा सर्वांनी तुम्ही आम्ही सर्वांनी हा दिवस अतिशय आनंदात दिवाळीच्या दुप्पट साजरा करावा अशी मी मागणी करते.